मामा आपण नको जाऊया ना आज प्लीज। आरचिस आर यू मॅड? इथल्या माणसांबरोबर राहून तूही त्यांच्यासारखाच वागतोय। तसं नाहीये मामा। मग का थांबवतोयस मला? वाय? कारण ते गुरववाले आहेत ना, ते सांगत होते, म्हणून जरा भीती वाटते। आरचिस, या जगात एकच गोष्ट खरी आहे, सायन्स। सायन्स कडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे। ही माणसं अंदाज बंधून आपल्याला मिसगाईड करतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही। माझाही विश्वास नाहीये या सगळ्यावर। तू म्हणतेस ना मी तसाच वागेन, बट प्लीज आज नको जाऊया। मला असं वाटतं की तुला काही व्हायला नकोय। प्लीज मामा प्लीज। बेटा मला काहीही होणार नाही, या सगळ्या भाकड कथा आहेत, तू नको लक्ष देऊस। पण मला तुझं टेन्शन येत आहे मामा। आर्चिस इग्नोर कर। मामा प्लीज। तरी मी सांगत होतो, ऐकल्याने नाही। सरिता आता गुरव बघतात ना, तू गप राव। राहतय गप माका काय, राम कास मिस्तर। बाधा झा बाहेरचा काहीतरी असा, आता घरात येऊ बघता। आता काय करायचं? एक काम कर। काय? ता हे तांदूळ घे आणि बाहेरच्या चुलीत टाक, वास येता का बघ। हा तो बघितलंच ना, काय नाही काय नाही म्हणताना कशावर गेला त्या? माधव निलिमाशी बोलून घे, गुरुवाने काय उपाय सांगितल्याने तो करू भयो। तुम्ही आज मुंबईत जाऊ नको। माधव निघायला हवा आपल्याला। मा प्लीज। आर्चिस निलिमा अग त्या पोराक कळता, मग तू किती त्या खट्टा केलंस? तुम्ही सगळ्यांनी त्याच्या समोर जे चित्र उभं केलंय त्यामुळे तो घाबरलाय, एवढंच। निलिमा गुरव हयच हत, ते काय म्हणतात ते ऐक तरी। आमचं निघायचं ठरलंय। सगळ्यांका त्रास होय त्याचो म्हणून आम्ही काहीतरी बोलतो तुमका। त्यात आज मुंबईचो प्रवास काहीही होणार नाहीये, काळजी करू नका। गे बाय सरिता काय झाला?